मुलांनो, आपण कोठे राहतो? घरामध्ये. तुम्हाला माहीत आहे का घोडा कुठे राहतो? घरामध्ये. जंगलामध्ये का झाडावर? नाही, घोडा कोठे राहतो? तबेल्यात. पक्षी कोठे राहतात? झाडावर. घरामध्ये. नाही, तर पक्षी घरटे बांधून राहतात. म्हणजे प्रत्येक प्राण्यांचं असं घर आहे. तर आज आपण कोण कोठे राहतो हा घटक अभ्यासूया. हा पहा, कोणता प्राणी आहे? वाघ. वाघ गुहेमध्ये राहतो. हे आहे वाघाचे घर. माणूस म्हणजेच आपण. आपण कोठे राहतो? माणूस घरामध्ये राहतो. प्रत्येकाचे घर मोठे, छोटे, बंगला असे प्रकार असतात. पक्षी. पक्षी कोठे राहत असतील? पक्षी घरट्यात राहतात. हे पक्षी चोचीने स्वतःचे घरटे स्वतः बनवतात. वाळलेला पाला, पाचोळ्या यांचा वापर करून ते घर बनवतात. साप. साप कोठे राहत असेल? साप हा बिळामध्ये राहतो. मुंगी. ही सर्वांनी पाहिली असेल, आपल्याला आजूबाजूला घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मुंग्या वारळामध्ये राहतात. मासा कोठे राहत असेल? घरामध्ये, घरट्यात. मासा हा पाण्यामध्ये राहतो. तर आज आपण वाघ गुहेत, माणूस घरात, पक्षी घरट्यात, साप बिळात, मुंग्या वारुळात आणि मासा पाण्यात हे पाहिले. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.